ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन झालंय. त्यांच्यावर एका भाषणादरम्यान गोळीबार करण्यात आला होता. पश्चिम जपानमधल्या नारा शहरामध्ये गोळीबाराची ही घटना घडली. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिंजो आबेंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. शिंजो आबेंनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे 2020 साली जपानच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. शिंजो आबे हे दीर्घकाळासाठी जपानचे पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती ठरले होते. 8 वर्ष त्यांनी जपानच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.